राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची आज भेट घेतली. कृषी धोरण रद्द करा अशी मागणी राष्ट्रपतींकडे विरोधी पक्षांनी केली. पवारांच्या नेतृत्वात राहुल गांधी सीताराम येचुरी राष्ट्रपतींना भेटले. राहुल गांधी शरद पवार सीताराम येचुरी डी राजा हे महत्वाचे विरोधी पक्षातले नेते राष्ट्रपतींना भेटले. कृषी धोरण रद्द करण्याची मागणी या सर्व नेत्यांनी केली. गेल्या 14 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या विरोधी पक्षांची राष्ट्रपतींशी ही भेट होती. शरद पवार गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत आहेत. राष्ट्रपतींची त्यांनी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याच्या विरोधात विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका. शेतकऱ्यांनीही केंद्र सरकारचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळून लावला. चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. या शेतकरी आंदोलकांसोबत विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवली आहे. शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये राहुल गांधी सीताराम येचुरी डी राजा या महत्वाच्या नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. कृषी धोरण रद्द करण्याची मागणी केली. A very heroic, historic strike, courageous by the farmers, and which is growing by the day. Keeping that in mind, the government should immediately repeal these bills and the amendment act, Electricity Amendment Act, and then discuss. Rashtrapati Ramnath Kovind yanchi virodhi pakshanni Sharad Pawarancha netrutvat bhet ghetli. दिल्लीच्या सीमेवर राजस्थान हरियाणा पंजाब मधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 14 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांचा विरोध करत हे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची ठरली. And I think it's the duty of the government to take interest and try to resolve this issue. But while in some discussion nothing has happened, and that is the reason ultimately we decided to approach highest authority President of India and with a request that they should convey the feeling of the farming community to the government.